गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन पहिल्या चॅप्टरला म्हणजे ग्रॅव्हिटेशनला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये आपलं काय काय बघून झालं असं जर बोलायचं म्हटलं तर अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ हा कन्सेप्ट आपला बघून झाला। ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे शिकून झालंय। ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कन्सेप्ट आपला शिकून झालाय। फोर्स आणि त्याच्याबरोबर आपण एक महत्वाची संकल्पना बघितली होती, सेंट्रिपेटल फोर्स। सेंट्रिपेटल फोर्स इन शॉर्ट मला असं म्हणता येईल, इट इज अ सेंटर सिटिंग फोर्स। त्याच्यासाठी आपण एक काय केलं होतं, एक स्ट्रिंग स्टोन रिव्हॉल्व राऊंड द सर्क्युलर ऑर्बिट, इट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द सेंटर, एवढं आपलं बघून झालेलं आहे। त्याच्यानंतर हाऊ प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग राऊंड द सर्क्युलर ऑर्बिट, त्याचे केप्लर्स जे सायंटिस्ट होते त्यांनी जे तीन नेम मांडले, केप्लर्स फर्स्ट लॉ त्यालाच आपण लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो, केप्लर्स सेकंड लॉ त्यालाच आपण लॉ ऑफ इक्वल एरिया स्वीप्स इन इक्वल टाइम इंटरवल असं आपण म्हणतो, आणि जो तिसरा नेम आहे टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट के असं आपलं बघून झालेलं आहे। आता आपल्याला अति महत्वाच्या टॉपिककडे जायचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। त्यांनी म्हणजे न्यूटनने एकदम सुरुवातीला जे मांडलं ते आता बघूया त्याचं स्टेटमेंट काय आहे ते। एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स। विश्वामधला प्रत्येक ऑब्जेक्ट म्हणजे सजीव निर्जीव एकमेकांवर बल प्रयुक्त करतात। ते प्रयुक्त झालेलं बल ऍक्च्युली ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स। आता इकडे जर मी बघितलं तर दोन ऑब्जेक्ट म्हणजे स्पियर घेऊया, ऑब्जेक्ट कोणताही घेता येईल आपल्याला। वर्गामध्ये सगळेजण 50 मुलं बसलेले आहेत, तुम्ही आणि तुमचा मित्र, टू स्पियर्स। आता एकाच मास, हा जो मास M1 आणि दुसऱ्याचं मास M2 असं मी कन्सिडर केलं, तो जर स्पियर मी निर्जीव वस्तू जर कन्सिडर करत असेल, त्याचं सेंटर मास, सेंटर ऑफ मास इथे आला आणि तिथपासूनचं अंतर, आणि दुसरा जो ऑब्जेक्ट आहे इट हॅज अ मास M2, त्याचं डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन देम इज मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ मास ऑफ बोथ बॉडीज। आता तो नियम काय म्हणतो, दिस फोर्स त्या दोन भागामध्ये विभागला गेलाय, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे जे लावलेलं बल आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ देअर मासेस। अँड आता काय झालं, ते जे लावलेलं बल आहे ते कुठे लावलं जातं, इथपासून एक लाईन निघाली, स्ट्रेट लाईन, इट एक्झर्ट्स असं दाखवलेलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, टेक्स्ट मध्ये। दिस फोर्स F1 किंवा F मी त्याला इंडिकेट केलं। दिस ऑब्जेक्ट M2 ऑल्सो एक्झर्ट्स अ फोर्स, दिस इज अ लाईन, इट इज अ स्ट्रेट लाईन, दिस ऑल्सो एक्झर्ट्स अ फोर्स F, मीन्स बोथ आर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एक्झर्टिंग, M1 एक्झर्ट्स अ फोर्स ऑन M2, ऍट द सेम टाइम M2 ऑल्सो एक्झर्ट्स अ फोर्स ऑन M1। पहिलं स्टेटमेंट आपलं झालं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स, अँड त्याचे दोन भाग करतोय मी, हे पहिलं इक्वेशन मला मिळालं। द सेम फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत ते जर मी एकत्र केले तर मला असं मिळालं बाळांनो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 बाय डी स्क्वेअर। व्हॉट इज डी, डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन देम। आता हे मला नकोय, नकोय म्हणजे काढून टाकायचंय, माझ्या सोयीसाठी मी ते करतोय, देअरफोर एफ इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 बाय डी स्क्वेअर। What is D? Distance of separation, M1, M2, masses of two objects. What is G? Gravitational constant. What is G? Gravitational constant. Constant value आहे ती वाढणं, काही अडचण आहे इथपर्यंत? Now,
F equal to G M1 M2 by D square, force exerted, gravitational constant, masses of two objects, D, distance of separation between them. Now, if M1 equal to M2 equal to, it has unit value either 1 kilogram or 1 gram, and distance of separation between them is either 1 meter or centimeter. Substitute these values in this equation. Therefore, F equal to G 1 into 1 by 1 square. This is 1. 1. It means that, therefore, what we can say, force exerted between these two objects, every object, is nothing but gravitational constant, or it is universal gravitational constant. आता मग आपल्याला काय करायला लागेल बाळांनो, हे जे इक्वेशन आहे याचा अजून परत नव्यानं विचार करायचा आहे मला. F into D square equal to capital G M1 M2. Therefore, our, what is our aim? Our aim is to find out value of G or SI unit of G. Therefore, G equal to, हे इकडे घेतोय, F into D square divided by M1 M2. SI unit जर मला शोधायचं असेल, SI बद्दल जर मी विचार करत असेल, तर फोर्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन इंटू मीटर मीन्स मीटर स्क्वेअर बाय किलोग्राम इंटू किलोग्राम किलोग्राम स्क्वेअर. देअरफोर SI unit of G is Newton, SI unit of G, universal gravitational constant, is Newton meter square per kilogram square. And CGS unit is dying into centimeter square by gram square. Now G, scientists have tried to find out value of G. Therefore, value of G is 6.67 into 10 to the power minus 23 Newton meter square per kilogram square. Now consider that F equal to G M1 M2 by D square. Now condition is that consider one of the mass of an object is doubled. Consider that काय झालं बाळांनो, एक मास जे होतं मोठ्या स्फिअरचं ते मी डबल केलं, त्याचा बलावर काय परिणाम होईल, त्याच्यासाठी मला काय करून घ्यायला लागेल. कन्सिडर दिस फोर्स एज अ एफ वन. देअरफोर मला आता नवीन फोर्स काढायचा आहे, एफ टू इक्वल टू जी टू एम वन. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एम वन एज टू एम वन इन टू एम टू बाय D square. Therefore, F2 equal to 2 separated out capital G M1 M2 by D square. And this value is nothing but F1. Therefore, what we get? F2 new force is twice as that of original force. Again, what we can do, D, distance of separation between them is twice as that of original value. Therefore, F2 equal to G M1 M2 by 2 D 2
and square of that. Therefore, equal to G M1 M2 2 square into D square. Therefore, F2 equal to 1 by 4 G M1 M2 by D square. It means that force reduced by 1/4 of its original value. Original value. काही अडचण आहे बाळांनो इथपर्यंत? आता बाळांनो आता काय काय बघितलं आपण? हे जे लावलेलं बल होतं, पहिलं जे F1 होतं, मी मास दुप्पट केलं तर काय झालं बलाचं? बल हे दुपटीनं वाढलं. इथे काय केलं मी? डिस्टन्स ऑफ सेपरेशन डबल केलं तर बलावर काय परिणाम झालं? तो 1/4 न कमी झाला, रिड्यूस बाय. त्याची जी पहिली किंमत होती त्याच्यानं जे नवीन बल होतं, म्हणजे मला काय म्हणायला लागेल? M1 मास जर वाढवलं तर याचा सहसंबंध कसा होतोय? डायरेक्टली प्रपोर्शनल टू. आणि याचा सहसंबंध कसा होतोय? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. इथपर्यंत आपला बघून झालेला आहे. आता आपल्याला सेंटर्स ऑफ मास, हा जर स्पियर असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास पासून अंतर, डिस्टन्स ऑफ सेपरेशन मी मोजेल. दीज आर रेग्युलर ऑब्जेक्ट्स. जर इरेग्युलर शेप्ड ऑब्जेक्ट्स असतील तर मी काय करणार? असं जर इरेग्युलर शेप बॉडी असेल तर फाइंड आउट सेंटर ऑफ मास ऑफ दॅट बॉडी. And suppose that this center is situated here, another body has center of mass here, measure the distance of separation between them from center of mass. चला बाळांनो आता आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायला लागेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यालाच आपण असं म्हणूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर काय म्हणतायत ते? अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. याचा अर्थ काय झाला? सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग. समजा मी एक स्पियर घेतला अँड दिस ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑन द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. हे महत्वाचं आहे, म्हणजे सारख्या सारख्या याच्यानं स्पीडनं तो पुढे पुढे जातोय. पण अजून दुसरी गोष्ट मला काय समजली? हा जो सेंटर आहे त्याला या त्रिज्येनं तो जोडला गेलाय आणि एक जे बल ऍक्ट होत आहे, दिस फोर्स इज एक्झर्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. इट मीन्स दॅट काय झालं? परत बघूया. ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्विंग अलॉंग द सर्कमफरन्स, तो त्या परिघावर फिरतो आहे सर्कलच्या आणि त्याच्यावर ऍक्ट होणार बल हे समजा त्याचं मास M आहे आणि तो किती वेगानं फिरतोय? ह्या वेगानं, म्हणजे व्ही, विथ व्हेलॉसिटी व्ही. ऍक्च्युली इट इज कॉल्ड ऍज स्पीड. काय काय समजलं मला? M मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, व्ही स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट, आर हे एवढं अंतर जे आहे ती रेडियस आहे आणि लावलेलं बल, सेंटर सिटिंग जो फोर्स आहे तो F आहे, कॅपिटल F. आता त्यालाच आपण अजून काय म्हणतात ते? ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स. तो जो ऑब्जेक्ट आहे तो सेंटर कडे कोणीतरी ओढून ठेवतोय, त्याच्यावर बल ऍक्ट होतोय, ते बल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, कुठे? सेंटर कडे येत आहे. आणि त्यालाच मी नाव दिलं सेंट्रीपेटल फोर्स. दिस टर्म इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्याला मी नाव देतोय सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे एवढं आपल्याला समजलं, एफ इक्वल टू, माझ्याकडे सूत्र आहे, मास इंटू ऍक्सलरेशन, असं माझ्याकडे सूत्र आहे. पण आता मला एक थोडासा वेगळा विचार करायला लागेल. व्ही असं सूत्र आहे माझ्याकडे, आर ओमेगा, हे मागे शिकून झालंय आपलं. आणि
अजून एक सूत्र आहे बघा, आता याच्यावरून मला व्हॅल्यू काय मिळते बघूया. ए इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, देअरफोर सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ व्ही इन दिस इक्वेशन, ए इक्वल टू आर आर व्हॉट वी वॉन्ट ओमेगा, ओके व्ही, देअरफोर ओमेगा इक्वल टू व्ही बाय आर, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, व्ही by r square of that, therefore a equal to r into v square by r square, this one r gets cancelled, therefore a equal to v square by r. This is very very important relation. What we want? Therefore, substitute value of A in this equation, F equal to M into V square by R. This relation is very important. What it indicates? Force exerted on an object is M, mass of object. What is V? Speed of that object. And what is R? This radius from the center of the object. Now, planets are revolving around the circular orbit or in an elliptical orbit around the sun. इथपर्यंत आपलं बघून झालंय. Means sun is situated at one of the its foci. दोन focal points आहेत. त्याच्यापैकी एकावर sun आपण ठेवलेला आहे. तो असतो अँड प्लॅनेट्स हॅज मास एम, इट इज रिव्हॉल्विंग इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. इथे आपण असं कन्सिडर करतोय प्लॅनेट इज मुव्हिंग फ्रॉम द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजे मला काय समजलं, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन अन सर्क्युलर मॅनर. आता त्याच्यावर ऍक्ट होणारं बल हे एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. What is m? Mass of planet, v speed of the planet and r distance of the planet. म्हणजे हे एवढं अंतर, हे एवढं अंतर, distance of separation किंवा distance of planet from the sun. Therefore आता मला माझा उद्देश काय आहे, बाळांनो स्पीड ऑफ द प्लॅनेट मला काढून घ्यायचा आहे. स्पीड इज इंडिकेटेड बाय v इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजे किती आलं 2 पाय आर, आणि त्याच्यासाठी टोटल टाइम रिक्वायर्ड टू टोटल टाइम रिक्वायर्ड कॅपिटल टी. आता हे मला इक्वेशन आहेच आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं, त्याला मी इक्वेशन नंबर 2 असं म्हणतोय. परत बघूया, एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर हे आहेच आहे माझ्याकडे, ह्या सगळ्या समजलं आहे. व्ही स्पीड मला काढायचा आहे, तो प्लॅनेट सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल वर जर फिरत असेल तर सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल 2 पाय आर आलं, कॅपिटल टी टाइम टेकन टू रिव्हॉल्व अराउंड द सन, प्लॅनेटला किती कालावधी लागतो एक पूर्ण करायला, तो कालावधी कॅपिटल टी. देअरफोर सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ व्ही फ्रॉम इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, असं जर मी घेतलं, देअरफोर एफ इक्वल टू एम बाय आर, व्ही आहेच आहे माझ्याकडे 2 पाय आर बाय टी, आणि ह्या सगळ्यांचा स्क्वेअर इक्वल टू एम बाय आर इंटू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बाय टी अँड स्क्वेअर ऑफ दॅट. देअरफोर फोर एम एफ इक्वल टू एम बाय आर इंटू
4 pi square r square by t square. आता काय सोपं जाईल बाळांनो मला हा r मी कॅन्सल करतोय बघा म्हणजे काय काय झालं इक्वल टू 4 m pi square by t square आणि इथे r शिल्लक राहिलाय बघा हा r एवढं झालं. आता मला एक थोडीशी आयडिया करायची आहे मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर या किमतीने मला गुणायचं पण आहे आणि भागायचं आहे. सारख्या सारख्या किमतीने गुणाकार आणि भागाकार केला तर काही फरक पडेल का बाळांनो बघा बरं. आता 4m पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर आर आहे तसाच ठेवला बाळांनो गुणिले आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं मी करतोय. हे माझ्या सोयीसाठी चाललेलं आहे ऍक्च्युली. आता मला काय काय मिळालं ते बघूया. 4m पाय स्क्वेअर आता मी काय करतोय हा आर क्यूब येतोय बघा हा आर क्यूब इकडे घेतला सोयीसाठी हा टी क्यूब इथे घेतला आणि आर क्यूब झाला हे झालंय बघा माझं लिहून झालंय हा टी स्क्वेअर पण लिहून झालाय हा जो आर स्क्वेअर शिल्लक राहिलाय हा इकडे घेतोय बघा बाळांनो. आता काहीतरी समजतंय का तुम्हाला काही लक्षात येतंय का बघा बरं हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये काहीतरी मी कॉन्स्टंट सेपरेट आउट करण्याचा प्रयत्न करतोय हा कॉन्स्टंट आहे बघा सगळाच बघूया काय होतंय ते. आता केप्लर्स थर्ड लॉ आपल्याकडे आहे बाळांनो काय आहे तो लॉ बघूया टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट स्क्वेअर ऑफ टाइम ऑफ पीरियड क्यूब ऑफ डिस्टन्स ऑफ रिव्होल्यूशन इक्वल टू के. मग आता हे जे आहे हे मला कसं लिहिता येईल बरं जर मला हे 1/k घ्यायचं असेल तर मला काय करता येईल आर क्यूब बाय टी स्क्वेअर घेता येईल का बाळांनो बघा बरं हे जर हे असं असेल तर बघूया इथे काय मिळतंय आपल्याला दिस इज नथिंग बट 1/k सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन देअरफोर या बल जे आहे फोर्स जे आहे ते मला काय काय मिळालं बघूया 4m पाय स्क्वेअर हा आर स्क्वेअर आहे असाच आहे आणि के असं मला मिळालं. पण आता जर सगळा विचार केला तर मी सोयीसाठी काय करतोय बघा बरं हा जो के आहे तो हे सगळं असं सोयीसाठी लिहितोय बघा 1/r² आणि 4m पाय स्क्वेअर आणि बाय के. आता बघा बरं काही समजतंय का तुम्हाला के याला पूर्वीच मी कॉन्स्टंट असं इंडिकेट केलेलं आहे इट हॅज कॉन्स्टंट व्हॅल्यू केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणून दिस इज कॉन्स्टंट मास ऑफ प्लॅनेट इज ऑल्सो कॉन्स्टंट व्हॅल्यू 4 इज ऑल्सो कॉन्स्टंट पाय इज ऑल्सो कॉन्स्टंट ऑल दिस पॅरामीटर्स आर कॉन्स्टंट देअरफॉर व्हॉट यू कॅन से एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/r². न्यूटन्स आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय घेतलं होतं आपण आठवतोय का तुम्हाला या पहिलं स्टेटमेंट आपलं होतं डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ देअर मासेस इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम याचं जे प्रूफ आहे ते केप्लरच्या थर्ड लॉचा आधार घेऊन न्यूटननं मॅथमॅटिकल प्रूफ दिलेलं एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम.